स्वागत, पाहूया आजच्या सुपरफास्ट न्यूज। भ्रष्टाचार विरोधात दराडीचे निर्णय घेऊन नेहमी चर्चेत असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली झाली असून उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत। विविध मागण्यांसाठी शेतकरी आदिवासींनी काढलेला उलगुलान मोर्चा मुंबईत दाखल झाला असून सरकार विरोधी घोषणा देत या शेतकऱ्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने कूच केली। या विराट मोर्चात महिला पुरुषासह वृद्ध व लहान मुलांचाही सहभागी झाला असून वन अधिकारी कायदा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या व कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला। बृहन्मुंबई व परिसराची झपाट्याने होणारी वाढ नियोजित पद्धतीने व्हावी यासाठी पालघर, वसई, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल व खालापूर तालुक्याचा उर्वरित भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। एचजीआय या संस्थेमार्फत नागपूरच्या गायकवाड पाटील आंतरराष्ट्रीय शाळेच्या आवारात महेंद्रसिंग धोनी रेसिंग इयर क्रिकेट अकादमी सुरू करण्यात आली आहे। या अकादमीचं उद्घाटन महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते झालं, मात्र डिझाईन नियोजन व उद्घाटन कार्यक्रमातील गोंधळामुळे नाराज झालेला महेंद्रसिंग धोनीने कार्यक्रम अर्ध्यावर सोडला व हॉटेलवर परतला। आरोग्य विभागाने दिलेल्या लसीकरणानंतर ऐन दिवाळीत परभणी जिल्ह्यातील 2 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पंढरपुरातही लसीकरणानंतर एका बाळाचा मृत्यू झाला आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाल दगावल्याचा आरोप पालकांनी केलाय। आपल्याला कारवाई झालीच पाहिजे, एवढा हलगर्जीपणा करायचा नसतो। बारका जीव त्याचा किती मरताना ते तरपडलं ते मला माहिती आहे। आमच्या बाळाला जसं झालं तसं कुठल्या बाळाला होऊ नये एवढीच मागणी आहे। पुणे 3 गोळीबाराच्या घटनांनी हादरलं, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे। पहिली घटना कोंडव्याजवळ एल्वेवाडी, दुसरी घटना चंद्रनगरच्या आनंदपार परिसरात घडली, तर तिसऱ्या घटनेत चंद्रनगर येथील गोळीबारांचा तपास करणाऱ्या पोलिसांवर अज्ञातांनी गोळीबार केलाय। दरवर्षी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी कल चाचणी घेतली जाते, मात्र ही चाचणी आता मोबाईल ऍपद्वारे घेतली जाणार असून यासाठी विभागीय स्तरावर जिल्ह्यात तालुक्यात शिक्षकांना या अँड्रॉइड ऍपबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे। सदर परीक्षा डिसेंबर व जानेवारी महिन्यात शाळेत मोबाईल ऍपद्वारे घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे। गायमुक्ती शिवाजी चौक, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण ते तळोजा या 3 नवीन मेट्रो मार्गांना मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली MMRDA 146वी बैठक बांद्रा कुर्ला संकुलातील कार्यालयात घेण्यात आली। या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे मुंबई मेट्रोचे जाळे निर्माण झाले आहे। वाळू तस्कराला 1.5 लाखाची लाच मागणारा औरंगाबाद तहसीलदाराचा ड्रायव्हर अविनाश जाधव याला औरंगाबाद SCBने लाच घेताना पकडलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर साई संस्थानावर सरकारकडून त्रयस्थ समितीची नेमणूक करण्यात आली आहे। नागपूर येथे कोराडी भागात खुद ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एका बेकायदेशीर दारू अड्ड्यावर छापा घातला आहे। या घटनेने सर्वांची धावपळ उडाली। चंद्रपूर येथे 4 वर्षाच्या मुलासह एका आईनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। येथील रामाळा तलावात उडी घेऊन तिनं स्वतःसहित मुलाचं आयुष्य संपवलंय। तर हे होते आजच्या सुपरफास्ट न्यूज। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज। अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।